11 सप्टेंबर 2024 दुपारी 1 वाजेच्या सुमारास गणेश उत्सव आणि येदे मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे शहरातून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च आयोजित करण्यात आला. सदर रूट मार्च दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनपासून सिद्धार्थनगर कुंभारटेक मारवाडी गल्ली 5 कंदील मेन रोडवरून न्यायालयामार्गे पुन्हा पोलीस स्टेशन असा काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह शिंदखेडा नडाणा सांगवी ठाणेर आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार तथा होमगार्ड यांची उपस्थिती होती. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला सुरक्षिततेची जाणीव जागरूक करण्याच्या उद्देशाने कंदील मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत रूट मार्च केला. या रूट मार्चच्या व्यवस्थापनासाठी पोलीस निरीक्षक के पाटील यांनी विशेष कार्यवाही केली. शहरातील विविध भागांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेत शिरपूरचे नागरिक शांतता व सौहार्दाच्या वातावरणात सण साजरा करू शकतील याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. आज शिरपूर विभागाचे SDPO सोनवणे साहेब आणि पूर्ण विभागाचे अधिकारी अंमलदार होमगार्ड SRPFचे कर्मचारी यांच्यासह शिरपूर शहरामध्ये महत्त्वाच्या भागात रूट मार्च घेण्यात आलेला आहे. गणपती आणि ईद या सणानिमित्ताने हा आज रूट मार्च घेतलेला आहे. मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करू इच्छितो की गणेश उत्सव दरम्यान आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तसेच ईद ए मिलाद या सणाच्या निमित्ताने 19 तारखेला जे मिरवणूक निघणार आहे त्या दरम्यान सर्वांनी शांतता ठेवावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करतो की लोकांनी सोशल मीडियाचा देखील जपून वापर करावा. कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील फोटोज असतील मेसेज असतील त्याची खात्री न करता ते व्हायरल करू नये लाईक करू नये फॉरवर्ड करू नये. आपण कोणत्याही प्रकारची खात्री न करता अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो जर व्हायरल केले आणि त्यामुळे जर सार्वजनिक शांतता भंग झाली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्या पोलीस विभागामार्फत सर्व व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियावरती सर्व लक्ष ठेवून आहोत. असं कोणी आक्षेपार्ह कृत्य केलं तर त्याच्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार आहे.